नमस्कार <Namaskar> मित्रांनो <mitrannno> आज आपण ब्लो मोल्डिंग मशीनची न्यूमॅटिक सिस्टीम हे प्रकरण अभ्यासणार आहोत या प्रकरणामध्ये आपण न्यूमॅटिक सिस्टीमचं तत्त्व काय आहे न्यूमॅटिक सिस्टीमचा ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये उपयोग कशासाठी होतो आणि त्या ठिकाणी न्यूमॅटिक सिस्टीमचे कोणकोणते भाग व कार्य यांचा अभ्यास करणार आहोत त्याबरोबरच न्यूमॅटिक सिस्टीमची डायग्रॅमे या डायग्रॅमचा देखील त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत तर सर्वप्रथम आपण न्यूमॅटिक सिस्टीमचं प्रिन्सिपल तत्व काय आहे याचा अभ्यास करू पहा uh, तर या न्युमॅटिक सिस्टीममध्ये द कॉम्प्रेसर सक एअर इन ऑटमॉस्फेअर अँड स्टोअर इन हाय प्रेशर टँक कॉल्ड रिझर्वर दिस कॉम्प्रेस्ड एअर इज दॅन सप्लाईड टू द टू द सिस्टीम दू थ्रू अ सिरीज ऑफ पाईप्स अँड वॉल्स तर पहा कॉम्प्रेसर जो आहे ज्याला आपण एअर कॉम्प्रेसर असं म्हटलं जातं तर हा एअर कॉम्प्रेसर त्या ठिकाणी वातावरणामधील जी हवा आहे ही हवा शोषून घेतो आणि एका टँकमध्ये ही हवा साठवली जाते की ज्याला रिझर्वर असं म्हटलं जातं आणि मग ही हवा ही जी टँकमध्ये प्रेशरने साठवलेली जी हवा आहे ही हवा नंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशीच त्या ठिकाणी न्यूमॅटिक सिस्टीमच्या साहाय्यानं सप्लाय करून पाईप आणि वॉल्वच्या सहाय्यानं त्या ठिकाणी ही जी सिस्टीम आहे ही सिस्टीम ऑपरेट केली जाते आणि या सिस्टीमच्या साहाय्यानंच ब्लो मोल्डिंग मशीनची जी वेगवेगळी ऑपरेशन्स आहेत ही ऑपरेशन्स त्या ठिकाणी पार पाडली जातात थोडक्यात त्या ठिकाणी दाब दाबानं किंवा प्रेशरने जमा झालेली जी हवा आहे त्याला योग्य तो मार्ग देऊन या ठिकाणी ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये वेगवेगळी जी ऑपरेशन्स आहेत ही वेगवेगळे ऑपरेशन त्या ठिकाणी पार पाडली जातात पुढचा जो भाग आहे न्यूमॅटिक सिस्टीमचा की ज्याला आपण म्हटलेलं आहे प्रिन्सिपल असं म्हटलेलं आहे पहा तर या प्रिन्सिपलमध्ये न्यूमॅटिक सिस्टीमचे असणारे जे प्रिन्सिपलनंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे यूज तर ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये त्या ठिकाणी मोल्ड ओपनिंग करणं आणि मोल्ड क्लोजिंग करणं जॉब तयार करत असताना मोल्ड उघडण्यासाठी आणि मोल्ड बंद करण्यासाठी त्याचबरोबर मोल्डमध्ये पॅरिझन सील केल्यानंतर तर जो पॅरिझन आहे तो पॅरिझन फुगवण्याच्या कालावधीमध्ये मोल्डवर क्लॅम्पिंग फोर्स देण्यासाठी त्याचबरोबर ब्लोइंग करण्यासाठी पॅरिझन फुगविण्यासाठी आणि मोल्डमध्ये जॉब तयार झाल्यानंतर मोल्ड उघडल्यानंतर तयार झालेला जॉब डाहेडपासून स्टीपरच्या साह्यानं वेगळा करण्यासाठी ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये न्युमॅटिक सिस्टीमचा उपयोग केला जातो त्याचबरोबर एक्सक्लुजन ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये पॅरिझन कट करण्यासाठी पॅरिझन कटर म्हणून वापरला जातो तो पॅरिझन कटर कर ऑपरेट करण्यासाठी देखील न्यूमॅटिक सिस्टीमचा उपयोग के केला जातो इंजेक्शन ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये स्प्लिट पॅ मोल्ड जो आहे तो स्प्लिट मोल्ड त्या ठिकाणी एका बाजूकडने दुसऱ्या बाजूकडे घेण्यासाठी देखील त्या देखी 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 ठिकाणी न्युमॅटिक सिस्टीमचा उपयोग केला जातो स्ट्रेच ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये फ्रीफॉर्म फुगविण्यासाठी त्याचबरोबर त्या ठिकाणी कन्व्हेअर ऑपरेट करण्यासाठी देखील या ठिकाणी न्यूमॅटिक सिस्टीमचा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो अशी असणारी ही जी न्युमॅटिक सिस्टीम आहे या न्युमॅटिक सिस्टीमचे त्या ठिकाणी कोणकोणते भाग आहे या भागांविषयी देखील आपण आणि त्या भागांच्या कार्याविषयी त्या ठिकाणी माहिती पाहणार आहोत तर या ठिकाणी सर्वात पहिला महत्त्वाचा न्यूमॅटिक सिस्टीममधला जो पार्ट आहे की ज्या पार्टला त्या ठिकाणी म्हटलं जातं एअर कॉम्प्रेसर या एअर कॉम्प्रेसरच्या साहाय्यानेच वातावरणातील जी हवा आहे ही हवा एका बंद असणाऱ्या टँकमध्ये स्टोअर केलं जातं आणि त्या हवेला त्या ठिकाणी प्रेशर जे हे प्रेशर निर्माण करून ते प्रेशरच्या सहाय्यानंच न्युमॅटिक सिस्टीम जे ही न्यूमॅटिक सिस्टीम ऑपरेट केली जाते दुसरा जो पार्ट आहे की ज्या पार्टला म्हटलं जातं एफ आर एल युनिट एफ आर एल युनिटचा जर त्या ठिकाणी आपण फुल फॉर्म पाहिला तर यफ म्हणजे फिल्टर आर म्हणजे रेग्युलेटर आणि यल म्हणजे लुब्रिकेटर तर या ठिकाणी यफ फिल्टर म्हणजे कॉम्प्रेसरकडनं आलेली जी हवा आहे ती हवा स्वच्छ करण्यासाठी धुली धुलीकन विरहित करण्यासाठी या ठिकाणी न्यूमॅटिक सिस्टीममध्ये पहिलं जे युनिट वापरलं जातं ते म्हणजे फिल्टर या फिल्टरमध्ये वातावरणातील जी हवा आहे ही हवा त्या ठिकाणी स्वच्छ केली जाते त्यातले धुलीकन काढले जातात त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या हवेमध्ये असणारी जी आर्द्रता आहे ही आद्रता देखील त्या ठिकाणी या फिल्टरमध्ये काढली जाते पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हटलं जातं रेग्युलेटर रेग्युलेटरच्या सहाय्यानं आपल्याला आवश्यक तेवढीच न्यूमि न्यूमॅटिक सिस्टीममध्ये आवश्यक तेवढीच हवा घेतली जाते रेग्युलेट केली जाते आणि ती आपल्याला दर्शवण्याचं काम या ठिकाणी रेग्युलेटरच्या सहाय्यानं केलं जातं तिसरा पार्ट एक जो लुब्रिकेटर त्या ठिकाणी लुब्रिकेटरचा उपयोग जो आहे तो त्या ठिकाणी हे जे सोलोनाईड वॉल्व आहेत हे स्मूथली ऑपरेट होण्यासाठी या लुब्रिकेटरचा जो उपयोग आहे हा उपयोग केला जातो या हवेसोबत या ठिकाणी हे जे लुब्रिकेटर आहेत या लुब्रिकेटरमध्ये असणारं जे ऑइल आहे हे ऑइल त्या ठिकाणी सोलोनाईट वॉल्व्ह सोडलं जातं आणि ते जे वॉल्व्ज आहेत हे वॉल्व ऑपरेट केले जातात तिसरा जो त्या ठिकाणी पार्ट आहे त्याला म्हटलं जातं सोलोनाईट वॉल्व्ज हे जे सोलोनाईट वॉल्व्ज आहेत या सोलोनाईट वॉल्वच्या त्या ठिकाणी ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये मोल्ड ओपनिंगसाठी मोल्ड क्लोजिंगसाठी ब्लोईंगसाठी आणि स्टीपरसाठी असे चार सोलोनाईट वॉल्व वापरले जातात या सोलोनाईट वॉल्वच्या साह्यानंच त्या ठिकाणी जे सिलेंडर आहेत या सिलेंडरकडं योग्य त्या ब्लोईंगसाठी असेल सिलेंडर ओपनसाठी सिलेंडर क्लोजसाठी या ठिकाणी जे लागणार आहे डबल ॲक्टिंग सिलेंडर हे ऑपरेट करण्यासाठी लागणार जे हवा आहे ही हवा या वॉल्वच्या साहाय्यानं सोलोनाईट वॉल्वच्या साय्यानंच त्या ठिकाणी पास केली जाते आणि हे सोलोनाईट वॉल्ब जे आहेत हे वॉल्बच त्या ठिकाणी ती जी हवा आहे ही हवा व्यवस्थितरित्या पास करून त्याचं जे प्रेशर आहे ते सगळीकडं त्या ठिकाणी सप्लाय केलं जातं पुढचं लो प्रेशर होच पाईप लो प्रेशर होच पाईप द्वारे ज्या कॉम्प्रेसरकडनं आलेली जी हवा आहे ही त्या ठिकाणी एफ आर एल युनिटकडून लो प्रेशर होच पाईपद्वारेच वेगवेगळ्या सिलेंडरकडं असेल स्टीपरकडं असेल ब्लोईंगकडे असेल ती त्या ठिकाणी पाठवली जाते एक प्रकारे लो प्रेशर होच पाईप आहेत हे रक्तवाहिन्यांसारखं त्या ठिकाणी मशीनच्या न्युमॅटिक सिस्टीमला हवा पुरवण्याचं जे काम आहे हे काम करत असतात पहा त्यानंतर पुढचा त्या ठिकाणी पार्ट्स आहेत त्याला म्हटलं जातं सिलेंडर तर ता ता ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये न्यूमॅटिक सिलेंडरचा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो हे न्यूमॅटिक सिलेंडर डबल ॲक्टिंग सिलेंडरच्या सहाय्यानं मोल्ड उघडणं आणि मोल्ड बंद करण्याचं काम या सिलेंडरच्या सहाय्यानं केलेलं असतं मोल्ड माउंटिंग प्लेटला या ठिकाणी सिलेंडरचे जे रॅम आहेत हे रॅम त्या ठिकाणी जोडलेले असतात पहा तर या, या पद्धतीनं ब्लो मोल्डिंग मशीनमध्ये आपल्याला हे न्यूमॅटिक सिस्टीम, सिस्टीम जे आहे या सिस्टीममध्ये हे वेगळे जे पार्ट्स आहेत हे वापरले जातात पहा तर या ठिकाणी ही ब्लो मोल्डिंग मशीनच्या न्यूमॅटिक सिस्टीमची आकृती जी आहे ही आकृती दाखवली पाहा या ठिकाणी पाय हे एफ आर एट बसवलेले हो पहा हा पहिला जो आहे एक कॉम्प्रेसरकडनं आलेली हवा इथून प्रवेश करत असताना ही या ठिकाणी या फिल्टरमध्ये आणली जाते याच्यातली आर्द्रता धुलीकन या ठिकाणी ते बाजूला केले जातात त्यानंतर या रेग्युलेटरच्या सहाय्यानं त्या ठिकाणी या रेग्युलेट केली जाते दर्शवली जाते या ठिकाणी इथं लुब्रिकेटर ह्या या लुब्रिकेटरमधून या ठिकाणी या लु हवेसोबत हे लुब्रिकेटर पाठवून या ठिकाणी हे जे चार सोलोनाईट वॉल पहा एक दोन तीन आणि चार सोलोनाईट वॉल दाखवले पाहा यामध्ये पहिला वॉल्व ब्लोचा आहे दुसरा मोल्ड क्लोजचा आहे तिसरा मोल्ड ओपनचा आहे आणि चौथा हा स्टीपरचा वॉल्व आहे पहा त्याचबरोबर या ठिकाणी इथे पहा ही जी पहिली लाईन दाखवलेली ब्लोजची ही त्या ठिकाणी डायडकडे जाते डायडमध्ये जे एअर मँड्रेल बसवलेले त्याला जोडलेले असते या ठिकाणी दुसरी जी लाईन आहे पहा डबल ॲक्टिंग सिलेंडरची ही या ठिकाणी मोल्ड ओपनिंग आणि मोल्ड क्लोजिंगसाठी या ठिकाणी दोन सिलेंडर वापरले आहेत पहा या सिलेंडरमधून एका बाजूने मागील बाजूने पहा जी हवाई आतमध्ये सोडल्यानंतर रॅम बाहेर येतो आणि मोल्ड क्लोज होतो पुढील बाजूने या ठिकाणी आवाज सोडली हो की पुन्हा ते त्या ठिकाणी मोल्ड ओपन होतो तर या पद्धतीने हे दोन आ, सिलेंडर डबल ॲक्टिंग सिलेंडर मोल्ड ओपनिंग आणि क्लोजिंगसाठी जोडलेत पहा हा तिसरा जो त्या ठिकाणी सिलेंडर आहे हा स्टीपरला जोडलेला असतो तयार झालेला जॉब डायहेडपासून वेगळा करण्यासाठी या ठिकाणी या स्टीपरचा उपयोग जो आहे हा उपयोग केला जातो पहा तर या पद्धतीने आपल्याला साधी सोपी त्या ठिकाणी ब्लो मोल्डिंग मशीनच्या न्युमॅटिक सिस्टीमची जी आकृती आहे ही आकृती त्या ठिकाणी दाखवलेली आहे पहा यावरून त्या ठिकाणी आपल्याला या मशीनची जी न्यूमॅटिक सिस्टीम याची माहिती मिळते या ठिकाणी रिझर्वर जो आपण एअर कॉम्प्रेसर म्हणतो हा एअर कॉम्प्रेसर दाखवलेला नाही आहे पण या ठिकाणी एअर कॉम्प्रेसरचं कनेक्शन या ठिकाणी एफ आर युनिटच्या पहिलं या ठिकाणी जोडलेलं असतं पहा तर या पद्धतीने आपल्याला ब्लो मोल्डिंग मशीनची न्यूमॅटिक सिस्टीम जी आहे ही न्युमॅटिक सिस्टीम सांगता येईल पहा थँक्यू